नमस्कार, मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आपण बघणार आहोत. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतवर एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. पात्रता नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज देण्यात यावीत यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्र लिहिली होती आणि त्यामुळेच त्यांना ईडीची नोटीस बजावल्याचा गौप्यस्फोट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांना ईडीची नोटीस बजावली आणि याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. पात्रता नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज देण्यात यावीत यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच पत्र लिहिल्याचा खुलासा जो आहे तो त्यांनी केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले बँकेने, ज्यातनं पैसा अनिर्बद्ध प्रकारे वाटला किंवा संपत्त्या विकल्या किंवा कुठलीही क्रेडिबिलिटी ज्यांच्याजवळ होती, क्रेडिट वर्दीनेस नव्हता, अशा लोकांना जे लोन दिलं, अशा काही ठरावांमध्ये त्यांनी ही नोंद केलेली आहे की माननीय शरद पवार साहेब यांच्या निर्देशानुसार. हो, तक्रारीमध्ये सुद्धा तो उल्लेख 4 ते 5 वेळा आलेला आहे. तर ते असं त्यांनी त्याच्या ठरावातच नोंद केली आहे किंवा काही पत्र आहेत की जे पवार साहेबांनी याला लोन द्या असे पाठवलेले आहेत आणि त्याचा आधार त्यांनी घेतला आहे. आत्ता याचा क्रिमिनल अँगल आहे की नाही हे इन्व्हेस्टिगेशन सांगेल. पवार साहेब असे म्हणू शकतात की माझ्याकडे आला म्हणून मी पत्र दिलं, पण आता त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्या ठिकाणी नोंद करून की पवार साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही याला कर्ज देतो आहे आणि इल्लिगल कर्ज पास केलेलं आहे. आपण बघतोय पवारांनी पत्र लिहिल्याचा मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पात्रता नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज देण्यात यावीत यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी पत्र लिहिलेले आहेत आणि बँकेचे जे ठराव झालेले आहेत या ठरावामध्ये सुद्धा शरद पवारांच्या निर्देशानं कर्ज वाटण्यात आले असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शरद पवार चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत बघूया. वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले बँकेने, ज्यातनं पैसा अनिर्बद्ध प्रकारे वाटला किंवा संपत्त्या विकल्या किंवा कुठलीही क्रेडिबिलिटी ज्यांच्याजवळ होती, क्रेडिट वर्दीनेस नव्हता, अशा लोकांना जे लोन दिलं, अशा काही ठरावांमध्ये त्यांनी ही नोंद केलेली आहे की माननीय शरद पवार साहेब यांच्या निर्देशानुसार. हो, तक्रारीमध्ये सुद्धा तो उल्लेख 4 ते 5 वेळा आलेला आहे. तर ते असं त्यांनी त्याच्या ठरावातच नोंद केली आहे किंवा काही पत्र आहेत की जे पवार साहेबांनी याला लोन द्या असे पाठवलेले आहेत आणि त्याचा आधार त्यांनी घेतला आहे. आत्ता याचा क्रिमिनल अँगल आहे की नाही हे इन्व्हेस्टिगेशन सांगेल. पवार साहेब असे म्हणू शकतात की माझ्याकडे आला म्हणून मी पत्र दिलं, पण आता त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्या ठिकाणी नोंद करून की पवार साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही याला कर्ज देतो आहे आणि इल्लिगल कर्ज पास केलेलं आहे. या सगळ्यामध्ये शरद पवारांवर नेमके आरोप काय होते त्यावर एक नजर टाकूया. शरद पवार संचालक नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई हायकोर्टाच्या निकालात शरद पवारांवरही ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. या निकालानुसारच रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या घोटाळ्याची व्याप्ती 25,000 कोटींच्या घरात असल्यानं हे प्रकरण ईओडब्ल्यू कडून ईडीकडे वर्ग करण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या FIR नुसारच ईडीकडून पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद पवार शिखर बँकेचे संचालक नव्हते पण बँकेवर त्यांचा प्रभाव होता. बँक घोटाळ्याकडे पवारांनी डोळेझाक केल्याचं हायकोर्टाच्या निकालात निरीक्षण नोंदवण्यात आलंय. या निरीक्षणाच्या आधारावर ईडी करून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत नेमका काय गौप्यस्फोट केलाय पवारांच्या बाबतीमध्ये बघूया. वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले बँकेने, ज्यातनं पैसा अनिर्बद्ध प्रकारे वाटला किंवा संपत्त्या विकल्या किंवा कुठलीही क्रेडिबिलिटी ज्यांच्याजवळ होती, क्रेडिट वर्दीनेस नव्हता, अशा लोकांना जे लोन दिलं, अशा काही ठरावांमध्ये
त्यांनी ही नोंद केलेली आहे की माननीय शरद पवार साहेब यांच्या निर्देशानुसार. हो, तक्रारीमध्ये सुद्धा तो उल्लेख 4 ते 5 वेळा आलेला आहे. तर ते असं त्यांनी त्याच्या ठरावातच नोंद केली आहे. किंवा काही पत्र आहेत की जे पवार साहेबांनी याला लोन द्या असे पाठवलेले आहेत आणि त्याचा आधार त्यांनी घेतला आहे. आत्ता याचा क्रिमिनल अँगल आहे की नाही हे इन्व्हेस्टिगेशन सांगेल. पवारसाहेब असे म्हणू शकतात किंवा माझ्याकडे आला म्हणून मी पत्र दिलं. पण आता त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्या ठिकाणी नोंद करून की पवारसाहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही याला कर्ज देतो आहे आणि इल्लिगल कर्ज पास केलेलं आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय राज्यभरात चर्चा होती, राष्ट्रवादी सुद्धा आरोप करत होती की संचालक नसताना ईडीनं नोटीस कशी पाठवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. ईडीनं नोटीस का बजावली याचं उत्तर त्यांनी दिलंय. निश्चितपणे एक मोठा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस इतर नेतेही हेच म्हणत होते की शरद पवार शिखर बँकेच्या. अगदी विवेक, तुमचा आवाज स्पष्ट पोहोचत नाही आमच्यापर्यंत, तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. मात्र पात्रता नसतानाही कर्ज देण्यासाठी शरद पवारांनी पत्र लिहिली आहेत आणि मोठा खुलासा जो आहे तो न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळे आपण बघतोय आता राष्ट्रवादी यावर काय उत्तर देणार हे बघावं लागणार आहे. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आपण बघतोय अनेक जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्यामध्ये शरद पवार यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे. मात्र शरद पवार हे तिथं संचालक नव्हते, कधी अध्यक्ष नव्हते आणि त्यांना कशी नोटीस बजावण्यात आली यावर चर्चा राज्यभरामध्ये सुरू होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये या संदर्भामधला गौप्यस्फोट केलेला आहे. शरद पवारांना नोटीस का दिली आहे याचा खुलासा त्यांनी केला आहे. पात्रता नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज देण्यात यावीत यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनीच पत्र लिहिली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळेच आता शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय उत्तर देणार हे बघावं लागणार आहे. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर शरद पवार यांच्या निर्देशानुसारच कर्ज वाटप केल्याचं या बँकेच्या ठरावात सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आणि याच मुलाखती संदर्भातली दुसरी एक ब्रेकिंग बातमी आहे. ईडीच्या छाप्यामध्ये काही कागदपत्र मिळाली आहेत आणि त्यामध्ये इक्बाल मिर्ची आणि त्यांच्या कुटुंबियांशी प्रफुल्ल पटेल यांचं डीलिंग झाल्याची कागदपत्र सापडली आहेत. देशद्रोही इक्बाल मिर्ची याच्यासोबत डीलिंग करण्याची प्रफुल्ल पटेल यांना काय गरज होती आणि यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळेच ईडीनं प्रफुल्ल पटेल यांना नोटीस पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या व्यवहाराची माहिती शरद पवार यांनाही असायला हवी, त्यांनीही यावर उत्तर देण्याची गरज असल्याचं यावेळेला फडणवीस म्हणाले आहेत. जे डॉक्युमेंट पोलिसांसमोर किंवा ईडी समोर आलं ते डॉक्युमेंट असं होतं की ज्याच्यामध्ये इक्बाल मिर्ची जो दाऊदचा राईट हँड आहे, मुंबई बॉम्ब ब्लास्टचा अक्युज्ड आहे, त्याच्या परिवाराच्या सह्या आणि प्रफुल्लभाईंच्या सह्या किंवा त्यांच्या परिवाराच्या सह्या असं हे पूर्ण डीलिंग झालेलं त्या ठिकाणी दिसलं. आणि हे सगळं डीलिंग ज्या प्रकारे झालेलं आहे, एकतर त्या काळात प्रफुल्लभाई स्वतः मिनिस्टर आहेत, एका मंत्र्याला अशा प्रकारे देशाच्या शत्रूशी या देशामध्ये जे वॉन्टेड आहेत त्यांच्या परिवाराशी अशा प्रकारचं डीलिंग करणं हे शोभेल का, हे कायदेशीर होईल का, हे योग्य आहे का, असे अनेक प्रश्न यातनं तयार होतात. एवढं काय कंपल्शन होतं की इक्बाल मिर्चीकडनंच एखादी गोष्ट विकत घ्यायची होती. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स सापडल्यानंतर देशहिताचं तर नाही आहे, एक वेळ देशद्रोहाचंच म्हणता येईल अशा प्रकारचं हे काम आहे. मग याच्यामध्ये ईडीने शांत बसून राहायचं की कारवाई करायची? त्यामुळे ईडीने जर कारवाई केली तर चूक काय आहे? उलट ही तर कारवाई केलीच पाहिजे ना. आता त्यांच्यावर जबाबदारी आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि पवारसाहेबांनी देखील सांगितलं पाहिजे ना. कारण पवारसाहेबांचे प्रफुल्ल पटेल हे राईट हँड आहेत. प्रफुल्ल पटेल एखादी गोष्ट करतात आणि पवारसाहेबांना माहिती नाही असं तर शक्य नाही आहे. त्यामुळे याचं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे त्यांनी. आपण बघतोय ईडीच्या छाप्यामध्ये काही कागदपत्र मिळाली आहेत, त्यामध्ये इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांशी प्रफुल्ल पटेल यांचं डीलिंग झाल्याची कागदपत्र आहेत. देशद्रोही इक्बाल मिर्ची याच्यासोबत डीलिंग करण्याची प्रफुल्ल पटेल यांना गरज काय होती आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे
ईडीनं प्रफुल्ल पटेल यांना नोटीस पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये दिलेली आहे. बघूयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. जे डॉक्युमेंट पोलिसांसमोर किंवा ईडी समोर आलं ते डॉक्युमेंट असं होतं की ज्याच्यामध्ये इक्बाल मिर्ची जो दाऊदचा राईट हँड आहे, मुंबई बॉम्ब ब्लास्टचा अक्युज्ड आहे, त्याच्या परिवाराच्या सह्या आणि प्रफुल्लभाईंच्या सह्या किंवा त्यांच्या परिवाराच्या सह्या असं हे पूर्ण डीलिंग झालेलं त्या ठिकाणी दिसलं. आणि हे सगळं डीलिंग ज्या प्रकारे झालेलं आहे, एकतर त्या काळात प्रफुल्लभाई स्वतः मिनिस्टर आहेत, एका मंत्र्याला अशा प्रकारे देशाच्या शत्रूशी, या देशामध्ये जे वॉन्टेड आहेत त्यांच्या परिवाराशी अशा प्रकारचं डीलिंग करणं हे शोभेल का, हे कायदेशीर होईल का, हे योग्य आहे का, असे अनेक प्रश्न यातनं तयार होतात. एवढं काय कंपल्शन होतं की इक्बाल मिर्चीकडनंच एखादी गोष्ट विकत घ्यायची होती. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स सापडल्यानंतर देशहिताचं तर नाही आहे, एक वेळ देशद्रोहाचंच म्हणता येईल अशा प्रकारचं हे काम आहे. मग याच्यामध्ये ईडीने शांत बसून राहायचं की कारवाई करायची? त्यामुळे ईडीने जर कारवाई केली तर चूक काय आहे? उलट ही तर कारवाई केलीच पाहिजे ना. आता त्यांच्यावर जबाबदारी आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि पवारसाहेबांनी देखील सांगितलं पाहिजे ना. कारण पवारसाहेबांचे प्रफुल्ल पटेल हे राईट हँड आहेत. प्रफुल्ल पटेल एखादी गोष्ट करतात आणि पवारसाहेबांना माहिती नाही असं तर शक्य नाही आहे. त्यामुळे याचं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे त्यांनी. आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रफुल्ल पटेल यांना पाठवलेल्या नोटीसीबद्दल आणि शरद पवार यांना पाठवलेल्या नोटीसीबद्दल न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार हे बघावं लागणार. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपली गावं